नाश्ता वाह ब्रेकफास्ट दैट्स बेटर फोन वाजतोय नहीं नहीं सासू भाई फोन ची रिंग वाजते मग तो कोणी घ्यायचा अरे घ्या ना कोणीतरी फोन अभी यस मी घेतोय फोन स्वतः जागेवर हलते का बघती ढल गया दिन हो गई शाम जान बघितलं बंद झाला फोन सकाळी सकाळी गाडी म्हणते सासूबाई किती जवळ होतं तुमचा फोन छान म्हणजे फोन सुद्धा सासूनेच घ्यायचा का वृषाली टेक इट इझी पण लोकांना सुद्धा काय वाईट सवय असते ना फोन लगेच ठेवू द्यायची आता कोण जाईल मी घेतो वेट एव्हरीवन शकू तू घे ग फोन वही मॅडम काही गरज नाही हॅलो कोण हाय ताईंची आई भाई बोलवते असणे ताई तुमच्या आईचा फोन आहे आई काय मुलगी आहे आईचा फोन आहे म्हटल्यावर हिचा धीर सुटतो आणि हातातलं खाणं सुद्धा हाय बोल ग काय विच विच म्हणजे कोण किंवा कुठली अच्छा WITCH विच म्हणजे चेटकीण विच ऑन फायर हे बघ त्यांना दोन अर्थ असतात एक तर चेटकीण पेटली आहे किंवा चेटकिणीला पेटवलं गेलंय हा बरं आई मी ना तुला नंतर फोन करते माझ्या बेडरूम मधून त्याचं काय आहे ना माझ्या सासूबाई आहेत ना त्यांना माझं फोनवरचं बोलणं ना चोरून ऐकायची खूप वाईट सवय ए मी कधी तुझं बोलणं चोरून ऐकलं सासूबाई तुम्ही इथे मला वाटलं तुम्ही ब्रेकफास्ट करताय एक मिनिट मला सुद्धा त्यांच्याशी बोलायचंय हॅलो शुभताते कशा आहात नाही कशा आहात म्हटलं या ना कधीतरी आमच्याकडे मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत हो खूप बोलायचंय तुमच्याशी हो खूप गुणी आहे तुमची मुलगी तिच्या बद्दलच बोलायचंय या हा या कधीतरी सवड काढून प्लीज ओके एक मिनिट हाय बोल ग अभी इशो मला तर पहिला आताच वाटते नको नको इथे नको मला आईशी बोलायचंय काय गरज आहे आई अभिने तुझ्याशी बोलायचंय हॅलो कशात सासूबाई अहो आणि काय आहे किती दिवस तुम्ही आला नाहीत आमच्या घरी मामा तर तुमची केवढी आठवण करते हो आणि डॅड सुद्धा एवढी आठवण करतात मला म्हणत होते काय छान मेंटेन केलंय मी तुम्ही नाही हो त्यांनी स्नेहा म्हणजे तुमची धाकटी बहीणच वाटते इकडे आई मी तुला नंतर फोन करते काय ना इथे ना कोणाचा तरी तिळपापड झालाय हो ना ग हो हो बाय काय हो तुम्ही त्यांना वेल मेंटेन म्हणालात अगं नाही मी कशाला म्हणेन मी उगाच चौगाच कशाला कोणाला काय म्हणेन इतक्या वर्षात तुलाही काही म्हटलं नाही मी अगं मी काही तुझ्या सासूला खोटं का सांगतोस तू काही नाही गंमत केली अरे गंमत कसली माझा जीव तो मध्यामध्ये शकू काय मॅडम हे कुठे गेली कोण स्नेहते हो ते गेले त्यांच्या बेडरूम मध्ये अच्छा आय सी मग तू एक काम कर अगं कुठे आहेस मी इथे तू तिच्या बेडरूम मध्ये जा आणि तिचं बोलणं चोरू नये पण तिला कळता कामा नये नाही 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 कळणार माझं पण तुमच्या सारखंच आहे म्हणजे मला पण दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकायला आवडतं शकू तोंड सांभाळून बोल जा मूर्ख हॅलो हाय बोल ग अगं हो ना मग अशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं हो हो अगं तू आणलेल्या पुस्तकांची मला नावं सांग मी तुला लगेच ट्रान्सलेट करून देते मराठीत घे नाव लिहून घे हा हा मर्डर ऑफ युअर मदर इन लॉ बापरे कसले भयंकर टायटल असलेली पुस्तक आणलीस ग तू म्हणजे सासूचा खून हे माहिती मला
मी सांगते नाव तुला, बर दुसरे नाव लिहून घे. मर्डर विदाउट एव्हिडन्स. खुनाचा पुरावा ठेवायचा नाही. नाही नाही अगं, आऊच कुठल्याही शब्दाचं भाषांतर नाहीये. हा अगं नाही ग. मग नावं वाचून तूच का विथरलेस? एक मिनिट, मी ना आता खूप महत्वाच्या कामात आहे. हा स्नेहा, काल मी तुला तो पॅरेग्राफ सांगितलं होता, त्याचं ट्रान्सलेशन सांग मला जरा. अगं मी आता नाही ट्रान्सलेट करत, मी नंतर करते. म्हणजे वाचलं नाहीस अजून तू? बरं बाई, सांग त्या चार ओळी. हा एक नवीन जोडपं असतं, मग तो तिला हळूच मिठीत घेतो आणि कानात तिच्या हुंकर मारतो आणि मग तिला गुदगुल्या करतो. नाही नाही मला तर बाई लाजच वाटते. मी तुला नाही करू शकत ट्रान्सलेट. अगं लाज काय वाटायची, मॅच्युअर्ड आहे मी. हो तू मॅच्युअर्ड आहेस, पण तू माझी आई आहेस ना. अगं पण चिमटा. काय झालं? अगं नाही ग, तुला नाही चिमटा, तुला नाही. थांब एक मिनिट थांब. लई लागलं का शकू तू? वय मी. तू इथे काय करतेस? साफसफाई साफसफाई. साफ खोटं बोलते ही. तुला सासूबाईने पाठवलं ना? वय नाही नाही नाही. कुठं काय? चल निघ इथून, आणि परवानगी शिवाय आत यायचं नाही. वय वय याच्या पुढे दरवाजा वाजून परवानगी घेतल्याशिवाय अजिबात आत यायची नाही. कॅरी ऑन. अभी तुला जास्त लागलं नाही ना, मी आणि सहज गंमत करत होती. मी सुद्धा गंमतच केली. तू तरी एवढ्या जोरात कुठे मारलंयस? छोटस टेंगू आलं रोडच. हो पण तुला ना काळ वेळ काही कळत नाही. काळ आला होता पण वेळ नाही. बघू कुठे लागलाय. अरे आज ऑफिसला जायचं नाही वाटत. चल लवकर तयार हो, नाहीतर सासूबाई टोमडा मारून मारून माझा जीव घेतील. ए पण काय कस नेहा, तू तुझ्या आईला रोज फोनवरून काय सांगत असतेस अगदी रसभरित वर्णन करून? अरे काही नाही रे, माझ्या आईला ना मर्डर मिस्ट्रीज वाचायला खूप आवडतात, पण इंग्लिश कच्चं ना. मग काय मला लगेच फोन करते. हो ना, बिचारीचं काय गैरसमज आहे तुझं इंग्लिश चांगलं असल्याचा. फोडू फोडू आलेलं टेंगूळ फोडू. मी चाललो. अभि ऐक ना, मला तर बाई लाजच वाटते. लांबू नाही. हे काय बरोबर नाही. जा मम्माला जाऊन सांग. हे ठीक आहे, मम्माला सांगायची गोष्ट आहे. हे नाही, तुझ्या मम्माला जाऊन सांग की आज त्यांच्या सुनबाई तिच्या आईला भेटायला जाणार आहे दुपारी. हे बाबा. बाबा नाही, आईला भेटायला जाणार आहे. तेच ग, ते तू आणि मम्मा बघून घ्या, मला आता जाऊ दे आंघोळीला. मम्माज बॉय. एक मिनिट, मी मगाशी तुला काय सांगितलं होतं? काय? ते स्नेहाच्या बेडरूम मध्ये साफसफाई करायला सांगितलं नव्हतं का? वय वय ते झालं की मग. मग तिथे माझी सून कुणाशी फोनवर बोलत होती का? वय वय बोलत होत्या. काय काय बोलत होती? साधच असं काहीतरी, सासूचा खून बिन. सासूचा खून? आणि तू त्याला साधं म्हणतेस? अहो कोणाला तरी सांगत होत्या. काय सांगत होत्या? ते आपलं सासूचा खून कसा करायचा आणि खून केल्यावर मग पुरावा कसा मागं नाही ठेवायचा, एवढंच. अरे बापरे, हे काय बडबडतेस मूर्खासारखं? अहो जे काना मी ऐकलं तेवढंच सांगते. पटलं तर घ्या, नाही तर राहू दे. ठीक आहे ठीक आहे, मग पुढे पुढे काय घडलं? पुढे जे काय घडलं ते माझ्याच्यानं नाही सांगत. का सांग ना. अहो आता कसं सांगू? कसं म्हणजे अगं तोंडाने सांग, पण सांग. ताई साहेब फोनवर बोलत होत्या ना, तेव्हा अचानक अभिदादा मागून आले. बर. आणि त्यांनी कचकन मिठीत. बरं बरं समजलं समजलं. हे बघ, या पुढे त्या कपलच्या बेडरूम मध्ये त्यांच्या परवानगी शिवाय जायचं नाही, समजलं का? आपण तुम्हीच तर म्हणलात ना. चुप, खबरदार, माझं नाव घेतेस. या पुढे जर असा आगाऊपणे केलास तर मी. आपण तुम्हीच तर सांगितलं ना. शट अप स्टुपिड इडियट. कोण? मी. मग काय मी? आता मी कसं सांगणार? व्हॉट? गेट आउट, आउट, आउट. सासूचा खून पुरावा मागे ठेवायचा नाही म्हणजे. पेन्शनचा दुसरा पर्याय उपलब्ध आहे आता आपल्याला. आई, अरे दिवाळी आली म्हणजे. तूच म्हणाली होतीस ना आपली मुलगी डायरेक्ट दिवाळीला येणार आहे म्हणून. थांबा हो. काय ग बाबा, मी पुस्तक घ्यायला आले. आई पुस्तक कुठे? तुम्ही टीव्हीवर आहे त्या. काय ग, तू आणि तुझी सासू उभे आहेत ना दोघी? त्या ठीक आहेत ग, पण आज कुणास ठाऊक माझ्याकडे ना संशयाने बघत होत्या. हे बघ मी पळते, त्यांना न विचारता आले. आणि वाटेत मला एक वस्तू सुद्धा विकत घ्यायची. कोणती? धारधार सुरा. काय? बापरे, कुठे गेली असेल ही? चाकू आणायला तर नसेल. महाराणी कुठे गेल्या होत्या?
तुम्ही मला काही बोललात का? या घरात दुसरी कोण महाराणी आहे? तुम्ही म्हणजे मला म्हणायचंय हा किताब अजून तुमच्याकडेच आहे ना? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी माहेरी गेले होते. माहेरी? माहेरी कुणाला विचारून? मी अभिला सांगितलं होतं, त्याने तुम्हाला नाही सांगितलं? त्यांनी लाख सांगितलं असेल, पण बाहेर पडताना माझी परवानगी घेणं आवश्यक असत. हे काही तुझं माहेर नाहीये, वाटेल तेव्हा यायला, वाटेल तिथं जायला. सासूबाई, मी फक्त पुस्तक आणायला गेले होते माहेरी. पुस्तक आणायला गेली होतीस की कसलं ट्रेनिंग घ्यायला गेली होतीस? कराटेचं ट्रेनिंग संपलं, आता कसलं ट्रेनिंग घेऊ मी? कसलंही असू शकत, म्हणजे पुरावा मागे न ठेवता खून कसा करणं वगैरे. काही काय बडबडतय सासूबाई? काय बडबडते? तुम्हा हल्लीच्या सुनांचा काही भरोसा नाही? कसलंही ट्रेनिंग घ्याल, सासूचा काटा काढाल, काही नेम नाही. मग त्यासाठी ट्रेनिंगची काय गरज आहे? म्हणजे मी आणि माझ्या आईने इतक्या मर्डर मिस्ट्रीज वाचल्या आहेत ना, की कोणाचा काटा कसा काढायचा या विषयावर असं सहज कोचिंग क्लासेस काढू शकतो आम्ही. ओ नो, बरं झालं सांगितलंस. पण तुम्ही माझ्याशी असं का बोलताय? मी नेहमीच असं बोलते. शको, मी जरा आज जाऊन पडते ग, आणि मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही, कळलं? वाय वाय. हे शको, इकडे ग. सासूबाईनं काय झालंय? हा, अशा का वागतायत त्या? काय माहित, सकाळपासून डोकं फिरल्यासारखं करतायत. सकाळपासून म्हणजे? जाऊ द्या ना स्नेहा ताई. मला सांग काय झालंय? ते नाही का, सकाळी तुम्ही तुमच्या खोलीत आई सोबत बोलत होतात, ते मी समजत त्यांना सांगितलं. काय सांगितलंस? अहो तेच, सासूचा खून कसा करायचा आणि कसा मांग पुरावा नाही ठेवायचा. अच्छा अच्छा. काय ते सगळं तू यांना सांगितलंस? वय, तुला कोणी हा चोंबडेपणा करायला सांगितला होता का? अहो मॅडमनीच मला तसं सांगितलं होतं की तुमच्या खोलीत काय बोलणं चाललंय ते ऐकून येऊन मला सांग. पण मी समजा नाही सांगितलं. समजे म्हणजे का? मला वैलाज वाटते. ए, हे वाक्य माझं आहे. अवतीय नाही हो, आम्ही दादा येऊन तुम्हाच नि मागून कचकन धरतात ना. चुप, ते पुस्तक मी आठव. चोंबडी कुची. सासूबाईंचं खरंच डोकं फिरलंय. आई, अगं तू लगेच माझ्या पाठोपाठ. अगं एक महत्वाची गोष्ट आहे. तू आधी बस, मग आपण बोलू. बस तूच सांगते. अगं महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. काय? अगं आमच्या महिला मंडळामध्ये एक स्पर्धा आयोजित केली आणि मी त्याच्यात भाग घेतलाय. आता कसली स्पर्धा? कथाकथन स्पर्धा. आई तू या भानगडीत पडायचं नाही. गेली 5 वर्ष तू या स्पर्धांमध्ये भाग घेतेस, एकदाही बक्षीस मिळालं नाही. अगं म्हणून तर तुझ्याकडे आले बक्षीस मागायला. तसं नाही ग, तुझी मदत हवी मला. मी ना वेळेला मस्त एकदम छान असा विषय निवडलाय, स्त्रियांवर होणारे अत्याचार. कसला नवीन विषय बघ. मग काय, मग चाऊन चौथा झालाय. हल्ली स्त्रिया स्त्रियांवर अत्याचार करतात, म्हणून तर मला तुझी मदत हवी आहे. हे मी एक छान पुस्तक आणलंय, त्याच्यामध्ये ना काहीतरी पॉईंट शोध आणि मला रात्री फोन कर. नाही नाही नाही, मला नाही जमणार. अगं सासूबाई ऑलरेडी माझ्यावर वैतागल्या. हो, काय सांगतेस? काहीतरी नवीन सांगतेस? अगं तेच सांगते, दुपारपासून त्यांची दफ्फेत बरी नाहीये, आराम करतायत वर. म्हणजे भेटून यायला हवं ग? नाही नाही, तशा बऱ्या आहेत त्या. अगं असं कसं, मी घरी आल्या त्यांना भेटलं नाही, बरं दिसत का मी भेटून येते? पण अगं तसं नाही. अगं नाही, 2 मिनिटं. अगं असं कसं, पण 2 मिनिटात भेटून येते त्यांना. थोडस डोकं दुखतंय त्यांचं. काय झालं विचारायला नको का? अगं कशाला पण डोकं खाल्लंस का काय त्यांचं? नाही ग. जाग्या होतील त्या. खरंच ग, खूप आजारी दिसतायत. डोक्याखाली उशी न घेता झोपल्यात. चला आपण उशी ठेवू डोक्याखाली. मग कुणा जाऊ दे. चाल, कसं दिसतंय ते असं मान कलडलेलं चांगलं दिसत. मी उशी ठेवते, तू डोकं धर. आणि मग त्यांना कळजा का म्हणे. होतीस कुठे इडियट? आता काय झालं तरी काय
आपण घरात कोणी शिरायचा प्रयत्न करताय तुला कळत नाही? आपण कोण शिरलं पण तुमच्या बेडरूम मधी? माझ्या बेडरूम मध्ये काय झालं? घाबरताय कशाला एवढं तुम्ही? काय झालं? माझ्या नाकावर उशी दाबून मला मारायचा प्रयत्न करताय आणि मलाच विचारताय? काय मग ती उशी कशाला घेतली होती हातात? तुमच्या डोक्याकडे ठेवायला घेतली होती. हो मॅडम, त्या ताई साहेबांच्या आई साहेब आहेत, त्या कशा पाय तुम्हास मारतील? ओ यू शट अप, एक तर घरात लक्ष नसतं तुझं. सासूबाई असं काय करताय? तुम्हाला ना वाईट स्वप्न पडलं असेल. स्वप्न नाही पडलं, झोपेतून जागे झाले मी. बरं ठीक आहे, तुम्ही परत थोडा वेळ झोपता का? मला माहिती आहे तू मला कायमची झोपवायला टपलेली आहेस. ओ काय बोलताय तुम्ही, तिच्या आईसारखी आहात तुम्ही. म्हणे आईसारखी ते फक्त बोलायला, ते सोडा. ह्या वेळेला तुम्ही इथे काय करत होता? हो काय करताय म्हणजे तुम्हीच मला बोलवून घेतलं ना स्नेहाबद्दल काहीतरी बोलायचं म्हणून. ओ मीच बोलवलं होतं का? हो हो बोलवलं होतं. आय सी आय सी. नाही इट्स ओके, तब्येत बरी नाही आहे नाही का तुमची? हो थोडस तसंच काहीतरी आहे. मग मी नंतर येऊ का? एक मिनिट एक मिनिट. तुम्ही तुमच्या मुलीला माहेरी घेऊन जाऊ शकता का? कशाला? कशाला म्हणजे असंच. नाही असंच मुलीला माहेरी घेऊन जाण्याची पद्धत नाही आमच्याकडे. तसंच काहीतरी कारण असायला हवं ना पण. मग समजा की तसंच काहीतरी कारण आहे. स्नेहा सोनू, मला सांगितलं नाहीस तू? कोण? हेच तुझी सासू आजी होणार आहे. व्हाट? अहो माहेरी पाठवतो म्हणजे काहीतरी गुड न्यूज असणार ना? नाही नाही तसली काही गुड न्यूज वगैरे नाही. म्हणजे तुझी सासू आजी नाही होणार आहे? अहो आजी काय, इथे मी माझी भाईची वेळ आली आहे. या वयात? या वयात म्हणजे? या वयात तुम्ही माझी होणार म्हणजे आई होणार? अहो त्या अर्थाने नाही म्हटलं मी. माझी म्हणजे माझी एक्स एक्स मावर टिंब नाही, म्हणजे आता मी भूतकाळात जमा होणार आहे. अहो काय अभद्र बोलताय, तुमच्या सुनेचा पायगुण वाईट आहे असं म्हणतील लोक अशाने. सासूबाई आपण डॉक्टरना बोलवूया का? नाही मला वाटतं तुमची तब्येत फारच बिघडलेली दिसते. डॉक्टर गेला खड्ड्यात. मी काय म्हणते, तू थोडे दिवस माहेरी जाऊ शकतेस. मी निघू का? मी रात्री फोन करते तुला. हो पण उशिरा करा. हो मला काम असतात. हो हो म्हणे काम असतात. येऊ मी कुंकू आई? पद्धत नाही आहे नाही का तुमच्याकडे? येते हा. अच्छा बाय. चांगली संधी देत होते तुला माहेरी जायची. कशाला? मी अजिबात जाणार नाही तुमची इच्छा असली तरी. तू कशी जात नाही तेच बघते मी. एका वर्षाच्या आत तुला माहेरी पाठवलं नाही तर माझा ना वृष आली नाही. या सासूबाई, तुम्हाला आजी होण्याची इतकी घाई झाली आहे? ओ शट अप, तुम्ही शट अप. सून झाले म्हणून काय झालं? तुम्ही वाटेल ते बोलता मला? तुझ्यासारख्या उद्धट मुलीला मी मुळात सून समजतच नाही. पण मी तुम्हाला सासू समजते ना सासूबाई. ते काही असू दे, एका वर्षाच्या आत मी तुला माहेरी पाठवणारच. ठीक आहे, मीही बघते ना कोण कोणाला रवाना करतो ते. दिस इज टू मच. आता मात्र मला काहीतरी केलंच पाहिजे. स्नेहा, माय डार्लिंग, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. ओ काय करतोय? फोनची रिंग वाजते. हॅलो, आईचा फोन आहे. शिवबा, तुझ्या आईला कसं काय कळतं मी तुला मिठीत घेतलंय ते? घामाचा वास येतोय, फ्रेश होऊन ये ना. अभि तू वही देतोस? थँक्यू. हाय बोल. हे बघ, मी काही मुद्दे काढले ते वाचून दाखवते. हा हे बघ, साधारणतः ना सिनियर सिटिझन्सना मारण्याचा जो मार्ग अवलंबला जातो त्यात घरात कोणी नसताना त्यांच्या तोंडावर कापड टाकून त्यांना बेशुद्ध केलं जात. हा आणि मग मारलं जात, किंवा मग खाण्यापिण्यात विष टाकून मारतात. हो पण हे सगळं करताना घरात कोणी नाही आहे ना याची खबरदारी घेतली जाते. अगं आई केवढ्यांदा किंचाळतेस तू? नाही म्हणजे सासूबाई? मी अगं मी दिग्विजय. काय झालं? का किंचाळलीस तू? काय झालं? काय हे इतक्या रात्री तू येत जाऊ नका. रात्र इथे माझ्या जीवाला धोका आहे. कुणापासून? सासूबाई. ओ काय झालं ओढायला? मामा काय झालं का तू एवढी किंचाळलीस का? तू वृषाली तू शांत हो, तू खाली बस, तू खाली बस, तू खाली बस.
तू नको काळजी करू, उद्या आपण डॉक्टर कडे जाऊ। त्या आधीच मी बहुतेक वर गेलेली असेल। असं काय बोलतेस, काय बोलते? तुम्हाला सांगू का, माझा आता काही भरोसा नाहीये। असं म्हणतेस काय झालं? अगं नाही, भिंतीवर एखादी जागा रिकामी ठेवायला हवी ना। कशाला? अगं तुझा फोटो लावायला। शट अप। आपण कोण? मी केमिस्ट करून आलोय। अच्छा, हे घ्या। हे काय? हे साहेबाने औषध दिलं हुंदीर मारण्याचं। खूप झाली मग, पण लहान मुलांच्या हातात पडू देऊ नका। म्हणजे मोठ्यांच्या हातात पडलं तर चालेल ना? हो, पण नको असलेल्या।